नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. केंद्रात कृषी विधेयक संमत झालं. कालांतरानं अपेक्षेप्रमाणे राष्ट्रपतींनी त्याच्यावर सही करून या देशामध्ये कृषी धोरणांचा कायदा अस्तित्वात आणला. कृषी धोरणांच्या या एक एक पुढे टाकत चाललेल्या पावलांच्या विरोधात काँग्रेसनं एल्गार पुकारलाय. काँग्रेसनं राष्ट्रव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. तर पंजाब आणि हरियाणा या दोन कृषी प्रधान राज्यांमध्ये या विरोधात तीव्र आंदोलन सुरू झालंय आणि यामुळेच कृषी धोरणाचा विरोध करण्याच्या नावाखाली अकाली दलानं एनडीएला सोडचिठ्ठी दिली आहे. अकाली दल हा एनडीएचा तसं पाहिलं तर सगळ्यात जुना आणि सातत्य राखून टिकलेला घटक पक्ष. पण अकाली दलानं एनडीएतून दूर झाल्यानंतर त्यांच्या अभिनंदनाची जणू काही स्पर्धा लागावी अशी परिस्थिती आहे. देशाचे माजी कृषी मंत्री राहिलेल्या शरद पवारांनी कृषी मुद्द्यावरून अकाली दल एनडीएतून बाहेर पडलं याचा आनंद व्यक्त केलाय. शिवसेनेला सुद्धा एनडीएतून एक घटक पक्ष कमी झाल्याचा आनंद व्यक्त करताना राहवलं नाहीये. परिणामस्वरूप एनडीए कमकुवत होतोय की काय अशी देशपातळीवर भूमिका आणि चित्र निर्माण झालंय. आत्ताच्या घडीला आकडेवारीच्या नुसार एकदा नव्हे तर दोनदा भारतीय जनता पार्टी स्वबळावर सत्तेत आलेली आहे. केंद्रात त्यांच्याकडे इतके खासदार नक्की आहेत की एनडीएचे सगळे घटक पक्ष जरी सोडून गेले तरी भाजपाचं केंद्रातलं सरकार काही अस्थिर होणार नाही. त्यांना कसल्याही गोष्टीचा फरक पडणार नाही आणि हेच ओळखून भारतीय जनता पार्टीनं संपूर्णपणे स्वबळावर भविष्यात स्वतःच संपूर्ण कमळाच्या चिन्हावर निवडून आलेल्या खासदारांचंच सरकार आणण्याच्या दृष्टीनं हळूहळू का होईना पण छुपी पावलं टाकायला सुरुवात केलेली आहे का असे एक ना अनेक प्रश्न पडतायत. कारण अकाली दलाची इतक्या दिवसांची साथ संगत सुटणं आणि त्यावर भारतीय जनता पार्टीच्या कडून फारशी तिखट किंवा तसं पाहिलं तर कुठलीच प्रतिक्रिया व्यक्त न होणं हे या दृष्टीनं तसंच समय सूचक दिसत आहे. आत्ताच्या घडीला कृषी विधेयक आणि आता कृषी कायदा हा निमित्त ठरतोय का एनडीएला टप्प्याटप्प्यानी कमकुवत करायला की भारतीय जनता पार्टीच्या साठी ही स्वबळावर संपूर्णपणे स्वतःची सत्ता आणण्याच्यासाठीची सुरुवात आहे. आजची लक्षवेधी त्याच निमित्तानं अकाली दलानंतर कोणाचा नंबर. आजच्या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होत आहेत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता शिवराय कुलकर्णी, काँग्रेसचे प्रवक्ता गोपाळ तिवारी, राजकीय विश्लेषक म्हणून दोन व्यक्ती आहेत आपल्यासोबत, शैलेंद्र परांजपे आणि जयंत वाईणकर. सर्व मान्यवरांचं आपण चर्चेमध्ये स्वागत करूया. थेट पहिला प्रश्न गोपाळ तिवारींना आहे. गोपाळ तिवारी, एनडीएच्या कमळाची एक एक पाकळी गळायला लागली आहे पण ती गळणारी पाकळी ही काँग्रेसच्या हाताला मजबूत करताना दिसत नाहीये. प्रसादजी, ह्या आपल्या भारताला अनेक सैद्धांच्या हौतात्म्यानंतर स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि लोकशाहीवादी राष्ट्र आपण उदयास होऊन आज आपण 60-70 वर्ष झालेले आहेत आणि दर 5 वर्षांनी आपण निवडणुकीला सामोरे जातो आणि लोकांनी लोकांकरता लोकांच्या माध्यमातून दिलेलं सरकार ही लोकशाहीची व्याख्या आहे आणि भारत हा कृषी प्रधान देश आहे. जर आपण लोकांच्या कल्याणाकरता सत्ता राबवत आहोत आणि त्याच्यामध्ये भारतासारखा कृषी प्रधान देश आहे जिथं शेतीवर अवलंबून अनेक हजारो लाखो कोट्यवधी संसार आहेत, तर त्यांच्या हिताचे जेव्हा आपण त्याला तिलांजली देण्याचं जर काम करतो तर त्या ठिकाणी त्याचे रस्त्यावर परिणाम दिसून येतात. आता सत्ताधारी ह्या भारतीय पक्षांनी ही वेळ पण अशी निवडली होती की अशा अडचणीत पकडल्यासारख्या खिंडीत पकडल्यासारख्या त्या ठिकाणी नीतीनं एकीकडे कोरोनाचं असताना लोक रस्त्यावर येणार नाही, संघर्ष करणार नाही, गर्दी करणार नाही, जीवाला घाबरतील, परंतु ते सगळं त्यांचं कोलमडून पडलं.
आता देशाला जाऊन द्या, मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांना देखील ते कन्व्हिन्स करू शकलेले नाहीये इतकं हे शेतकरी विरोधी किती घासक आहे, शेतकऱ्यांच्या जीवावर उधार आहे। मी तुम्हाला काय विचारतोय, तुम्ही एनडीएतून एक एक घटक पक्ष दूर होणं या विषयावरच्या प्रश्नाचं उत्तर काहीतरी वेगळं देता असं मला वाटतंय। तुम्ही मुद्द्यावर या लवकरात लवकर। एनडीएतून एक एक घटक पक्ष दूर होतोय पण तो काँग्रेसच्या वळचणीला येत नाहीये। प्रसाद जी, सत्ता ही लोक कल्याणार्थ चालवायची असती, जेव्हा त्या ठिकाणी त्या आपल्या उद्देशाला तिलांजली देते तर सत्ताधारी जे मित्रपक्ष कशाच्या आधारावर राहतील? त्यांनी त्या ज्या प्रकाशसिंग बादलनी काय सांगितलं होतं की भाजपचे आणि यांचे संबंध कसे आहेत, काल एका इंग्लिश टीव्हीवरच्या चर्चेमध्ये दाखवलं, मांस आणि नख असे आमचे संबंध आहेत। मग असे संबंध का बिघडले? ज्या अर्थी काहीतरी त्यांचं ते जे शेतकऱ्यांच्या मुळावर घाव घालणारं जेव्हा बिल आहे त्या अर्थी ते जातात। बिजू पटनाईक दल जे कायम कुंपणावरची भूमिका घेतात ते विरोध करतात। बिहारमध्ये नितीश कुमार सरकारनी अजूनही नितीश कुमारनी त्या ठिकाणी समर्थन जाहीर केलेलं नाहीये आणि त्यांच्या दोन मंत्र्यांनी बिहारमध्ये विरोधी स्टेटमेंट केलेलं आहे। ओरिसामध्ये मोर्चे निघालेले आहेत आणि एकेकाळ यांनाच पाठिंबा देणारे हे सगळे तामिळनाडूच्या त्यांच्या सहकारी प्रश्न मित्र पक्षाची भूमिका, हरियाणामध्ये प्राप्त परिस्थितीमध्ये आताच्या घडीला एनडीएचं कमकुवत होणं हे भाजपला अपेक्षित आहे का, हवंय का आणि ते पथ्यावर पडतंय का? नाही प्रसादजी, आता फक्त गोपालजी जे बोलले त्याच्यावर फक्त मला एकच वाक्याची प्रतिक्रिया द्यावीशी वाटते आहे। मगाशी तुम्ही म्हणजे शिवसेनेचा उल्लेख केला, आता गोपाल तिवारी पण जे बोलतायत ते सगळं ऐकल्यानंतर मला आपल्याला आमच्या वर्डातली एक म्हण सांगावीशी वाटते, ती म्हणजे नवरा मेला तर चालेल पण सवत विधवा झाली पाहिजे। हा जो असुरी आनंद आहे तो या प्रतिक्रियांमधून दिसतोय, यापेक्षा यावर जास्त बोलायचं नाही। अच्छा, पण ही म्हण तुम्ही लागू कोणाला करताय, काँग्रेसला लागू करताय का? नाही, शिवसेनेची प्रतिक्रिया त्याचसाठी आहे। आणि आता गोपाल तिवारींना जो आनंद होतोय अकाली दल गेल्याचा, पण अकाली दल गेल्याचा आनंद गोपाल तिवारींना होतो पण कॅप्टन अमरिंदर सिंगांना मात्र बिलकुल नाही आहे। अमरिंदर सिंगांना तिथे भारतीय जनता पार्टीची प्रचंड ताकद वाढेल या भीतीने ग्रासलेला आहे आणि म्हणून अकाली दलाने जेव्हा भारतीय जनता पार्टीची साथ सोडली सगळ्यात रडवेला चेहरा हा अमरिंदर सिंगांचा झालेला होता। त्यांची प्रतिक्रिया गोपाल तिवारींना म्हणा, तुम्ही जरा एकदा ऐका, एकदा त्यांची प्रतिक्रिया बघा काय होती ती। मुळात असं आहे, मग गोपाळ तिवारींनी दिलेली प्रतिक्रिया आपल्या समोर आहे। ते असं म्हणतायत की एनडीए मध्ये नीट वागवलं जात नाही म्हणून घटक पक्ष बाहेर पडायला लागलेत। आमच्या आमच्या सोबत जेवढे काही घटक पक्ष होते त्यातले दोन घटक पक्ष आमच्यातून दूर गेले। एक घटक पक्ष शिवसेना जो गेला तो काही आम्ही घालवलेला नाही, उलट शिवसेनेपेक्षा शिवसेनेशी युती न करता 150 जागा येतील असा अंदाज असताना लोकसभेसाठी आम्ही युती केली होती म्हणून आम्ही आमच्या कार्यकर्त्यांची ताकद असताना आमची क्षमता असताना आम्ही युती करून शिवसेनेला आमच्या सोबत घेतलं, आम्ही आमचं नुकसान करून घेतलं आणि त्याच्यानंतर शिवसेनेला सत्तेसाठी आणि वडिलांना दिलेला शब्द पाळण्यासाठी ज्यांना आयुष्यभर शिवसेना प्रमुखांनी हिंदुराज सम्राटांनी ज्यांना आयुष्यभर ज्या ज्या शब्दामध्ये त्यांनी निर्भत्सना त्यांची केलेली आहे त्यांच्यासोबत घरटाव करण्याचा त्यांना आनंद होता, ते गेले। त्याच्यामुळे शिवसेना जाण्यामध्ये गोपाळ तिवारींना आवडलं नाहीये तुमचं वक्तव्य असं दिसतंय, त्यांना मध्ये काही हस्तक्षेप करायचा आहे, ही वस्तुस्थिती आहे। प्रसादजी, शिवसेना का गेली वगैरे वगैरे हे सगळे कारण आहेत, महत्वाचं काम हे राजकीय कारण नाहीये। त्यांच्या राजकीय तडजोडी त्यांनी आश्वासन पाळली नाही ही गोष्ट, मुद्दा असा आहे की त्या ठिकाणी आपण ज्या जनतेसाठी आपण सत्ता राबवतो त्यांना आपण जे आपण मान्य केलेल्या गोष्टी आपण देऊ करतो का? मोदी मुख्यमंत्री असताना जे भूमिका घेतली होती एमएसपी बाबत, काल रणदीप सिंग सुरजेवालांनी एआयसीसी मध्ये त्यांची भूमिका, मोदींची गुजरातचे मुख्यमंत्री असताना काय होती आणि पंतप्रधान काय झालं, किती 360 फिरली हे दाखवलं ना। नाही, मग तुम्हाला सुचवायचं काय गोपाळ तिवारी, तुम्हाला नक्की सुचवायचं काय? आत्ताची चर्चा मोदींच्या व्यक्तित्वाची नाहीये, आत्ताची चर्चा एनडीएतून बाहेर पडणाऱ्या घटक पक्षांची आहे। मी परत तुम्हाला एक गोष्ट विचारतोय की अकाली दल बाहेर पडलं पण ते काँग्रेस सोबत नाही आलंय, तुमची ताकद नाही वाढत आहे, भाजपची ताकद कमी होतीये की नाही, नंतरचा मुद्दा आहे चर्चेचा गोपाळजी। परंतु त्यांच्यातनं बाहेर पडलं म्हणजे त्यांचे निर्णय हे
देशविरोधी जनतेविरोधी शेतकरी विरोधी हे आहेत हे सिद्धच होते ना. आमच्या आमच्या बरोबर आले त्या आमच्या बरोबर आले त्याविषयी आम्हाला काही हे नाहीये, परंतु त्यांचे निर्णय हे चुकीचे आहेत मोदींचे. अच्छा, मोदी कधी कुणाला विचारतच नाही, मोदी कधी कोणाला विचारत नाही, तसं काँग्रेसला आता स्पष्टपणे म्हणावं लागतंय, म्हणावंसं वाटतंय. शिवराय कुलकर्णी, एनडीए मध्ये लोकशाही जिवंत आहे का? 100% एनडीए मध्ये लोकशाही जिवंत आहे, आणि लोकशाही जिवंत असण्याचाच परिणाम आहे की अनेक वेळा एनडीएतल्या घटक पक्षांना आपली आपली मतं घेण्याचा अधिकार आहे. यापूर्वीच्याही निर्णयांमध्ये एनडीएतल्या काही मित्र पक्षांनी आपलं वेगळं मत व्यक्त केलं, पण तरीही ते एनडीए सोबत राहिलेले आहे. आपण अकाली दलाच्या बाबतीत सगळे विषय एवढ्यासाठी जोडू नये की अकाली दलाची देखील एक मजबुरी आपण समजून घेतली पाहिजे. गेल्या निवडणुकीमध्ये अकाली दलाला केवळ 17 जागा मिळालेल्या आहेत, 100 वर्ष जुना पक्ष, आणि तिथे बऱ्यापैकी काँग्रेसने आपले पाय घट्ट रोवलेले आहे. इव्हन भारतीय जनता पार्टीला देखील गेल्या निवडणुकीमध्ये जर अकाली दलासोबत भाजपा नसती राहिली तर भाजपाला मोठं यश मिळालं असतं, असे सगळे आपले मीडियाचे सर्वे होते. ते सर्वे असतानाही जुना घटक पक्ष म्हणून आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे अकाली दलासोबत जोडून राहिलो. अकाली दलासोबत आम्ही देखील आमची कॉस्ट चुकवली आणि ती आम्ही कायम चुकवत आलेलो आहे. याही बरं झालं, फार बरं झालं शिवराय कुलकर्णी, आपण स्वतः हा मुद्दा काढला. मला या निमित्ताने छोटासा उल्लेख आठवतोय. एक म्हण अशी म्हटली जाते की जी नाती फार टिकवता येत नसतील त्यांना एका सुंदर वळणावर सोडून दिलं पाहिजे. मला वाटतं भाजप आणि अकालीमध्ये हेच झालंय का, याच्यावर एकदा शैलेंद्र परांजपेंना बोलतं करूयात. शैलेंद्र परांजपे यांनी दिल्लीतलं राजकारण, दिल्लीतल्या कोटरी पॉलिटिक्स पासून बऱ्याच गोष्टी अनुभवलेल्या आहेत. शैलेंद्र परांजपे, आत्ताच्या घडीला आपण दोघं एकमेकांबरोबर सुखानं नांदू शकत नाही याची पराकोटीची जाणीव भाजप आणि अकालीला झाल्यामुळे दोघांनी हसतमुखानं एकमेकांचा निरोप घेतलाय असं चित्र समोर येत आहे. नाही, त्याच्यामध्ये दोन भाग असे आहेत की ज्या वेळेला अकाली दलाच्या सिमरनजीत सिंग कौरांनी राजीनामा दिला, बिल आल्या आल्या, आणि त्याच्यानंतर एकूणच अकाली दलाकडनं या बिलाचा विरोध आणि एनडीएतनं बाहेर पडण्याचं पाऊल उचललं गेलं, त्यावेळेला भाजपकडून विशेषतः प्राईम मिनिस्टर असतील किंवा अमित शहा असतील गृहमंत्री, आणि जे पी नड्डा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील, यांच्याकडून अशी फार कुठली टोकाची किंवा वेगळी प्रतिक्रिया आली नाही की अकाली दल काहीतरी भयंकर करत आहे किंवा आम्हाला भयानक दुःख झालं आहे अशा स्वरूपाची. आणि त्याचं कारणच हे आहे की हे सगळं राजकारणात कॅल्क्युलेटेड असतं. या गोष्टींचा अंदाज त्या त्या नेत्यांना असतो, आणि एखादं बिल आणतोय किंवा 370 रद्द करतोय तर आपल्याला जे दिसतं ते पार्लमेंटमध्ये बिल आलं किंवा इंट्रोड्यूस झालं की कागदावर येतं. त्याच्या मागे खूप गोष्टी घडलेल्या असतात. अगदी, म्हणजे ज्या वेळेला ती गोष्ट घडते तो जणू काही हिमनगाचं टोक असतं. 7-8 गोष्टी मागे घडलेल्या असतात, त्यामुळे सगळं गृहित आहे. शैलेंद्र परांजपे, की संसदेमध्ये एखादं विधेयक कागदावर मांडलं जातं, त्याच्या आधी ते कॅबिनेटमध्ये ठेवलं जातं, कॅबिनेटची मंजुरी मिळते, आणि मंत्रिमंडळामध्ये त्यावेळेला हरसिमरत कौर बसलेले असतात. संसदेमध्ये बिल आल्यानंतर मात्र त्या विरोधात जातात. याच्या मधला अर्थ प्रेक्षकांना अपेक्षित आहे तुमच्याकडून? मी साधं असं सांगतो की काय काय वेळेला आपल्याकडे लग्न जुळवतात लोक, तर त्या पत्रिका बघतात, अनेक गोष्टी करतात, त्यामुळे पत्रिकेवर विश्वास आहे की नाही हा वेगळा वादाचा विषय. परंतु मुलगा मुलगी एकमेकांना पाहणं असेल, लव्ह मॅरेज असेल, या सगळ्या लग्नांमध्ये साखरपुडा नावाचा एक प्रकार होतो आणि नंतर लग्न होतं. काही लग्न साखरपुड्या आधी तुटतात, काही साखरपुड्या नंतर तुटतात, काही लग्न झाल्यावर तुटतात. ठीक आहे, तर तसं या राजकीय पक्षांना सुद्धा कुठल्या वेळी आपण याचा निर्णय घ्यायचा याचं स्वातंत्र्य आहे, त्यामुळे ते आपापला स्वार्थ पाहत असतात. मी फक्त मगाशी त्या दोन्ही प्रवक्त्यांना आपल्या एक गोष्ट निदर्शनाला आणू इच्छित होतो की मोदी एकतर्फी निर्णय घेतात का किंवा ते जनतेच्या हिताचं काही करतायत की नाही, हे सगळं फार चर्चा, म्हणजे हे वृत्तपत्रांनी लिहावेत, अग्रलेख बातम्या द्याव्यात. मला असं वाटतं की प्रवक्त्यांनी थोडं स्वतः मागे येऊन विचार केला पाहिजे की मोदींना 300 जागा निवडून आणल्यात त्यांच्या पक्षाच्या, म्हणून एक काही ताकद मिळाली असेल, त्याचं वर्तनात म्हणजे रिफ्लेक्शन होत असतं. आणि शिवराय कुलकर्णींना मी थोडंसं करेक्ट करू इच्छितो की शिवसेना आणि अकाली दल हे दोनच पक्ष गेलेले नाहीत एनडीएमधून. एक मोठा पक्ष टीडीपी नावाचा चंद्राबाबू नायडूंचा बाहेर पडला, आणि त्याच्यावर लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात चंद्राबाबू नायडूंचा पक्ष परत येईल एनडीए किंवा येऊ इच्छेल
परंतु आम्ही त्यांना घेणार नाही असं वक्तव्य तेव्हाचे भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी केलं होतं निवडणूक प्रचारात लोकसभेच्या, आणि ते का बाहेर पडले होते चंद्राबाबू, तर तेलंगणा राज्याची निर्मिती केल्यानंतर, कारण छोटी राज्य निर्माण करावी भाजपची भूमिका आहे, त्यांनी केली आहे यापूर्वी, तसंच तेलंगणा केल्यानंतर आंध्र प्रदेशला स्वतंत्र दर्जा देऊ, विशेष फायनान्शियल काही पॅकेज देऊ या स्वरूपाचं आश्वासन पाळलं गेलं नाही म्हणून ते बाहेर पडले. आता चंद्रबाबू गेले, अकाली दल गेलं किंवा शिवसेना गेलं, तरी सुद्धा आपलं राजकारण आपण राष्ट्रीय पातळीवरचं व्यापक दृष्टिकोनातनं पाहिलं पाहिजे. आपण स्थानिक लेवलला पाहिलं की हा गेला तो गेला मग काँग्रेसला फायदा झाला नाही झाला असं पाहू. मात्र पूर्वी जशी पद्धत होती की या देशामध्ये 50-60 वर्ष काँग्रेस हा एकच मोठा पक्ष होता आणि काँग्रेस विरुद्ध इतर अशी लढाई व्हायची, त्या दिशेने भाजपची वाटचाल चालू आहे असं मला वाटतं. अगदी आपल्या प्रस्तावामुळे तुम्ही त्या मुद्द्यावर चर्चा आणली त्यासाठी आभार. आणि शिवराज कुलकर्णींना तो प्रश्न कदाचित अडचणीचा असेल, त्यांना कदाचित त्यांचं गुपित आत्ता उघडं करायचं नसेल, पण शिवराय ज्या पद्धतीनं पावलं टाकली जात आहेत ती निश्चितच अशी आहेत की यापुढे संपूर्ण भाजपाचं सरकार असेल आणि फक्त भाजपाचं सरकार असेल. प्रसादजी थोडस शैलेंद्रजींचा आवाज मला पोहोचत नव्हता, मी खून पण करत होतो बरं, त्यामुळे शैलेंद्रजींनी केलेलं वक्तव्य मला माहित नाही काय केलं त्यांनी. मला मी वाटल्यास आपल्याला एक त्यातला तपशील पुरवतो. शैलेंद्र परांजपे आपल्या तपशिलामध्ये असं म्हणाले की फक्त अकाली दल आणि शिवसेना नाही सोडून गेलाय, एनडीए मधून टीडीपी सुद्धा सोडून गेलेला आहे. फक्त अकाली दलाच्या बाबतीत सौम्य भूमिका आहे, मवाळ भूमिका आहे. आणि महत्वाचं एक वक्तव्य जे शैलेंद्र परांजपेंकडून आलं ते असं आहे की भूतकाळामध्ये ज्या पद्धतीनं फक्त काँग्रेस विरुद्ध इतर असं असायचं, आत्ताही एकटा भाजप इतका बलवान होऊ पाहतो आहे की भाजप विरुद्ध इतर अशी परिस्थिती भविष्य काळात निवडणुकांमध्ये कदाचित दिसू शकते. समीक्षकांच्या मतावर प्रतिक्रिया देणं मला इष्ट वाटत नाही आणि ते फार वेगळ्या पद्धतीने अभ्यास करत असतात, त्यांची मांडणी करत असतात, त्यामुळे त्यांनी त्यांना जे विश्लेषण वाटतं ते त्यांनी केलं. तसं म्हणाल तर ते विश्लेषण आमच्यासाठी चांगलं पण आहे, त्याच्यामुळे मी त्या विश्लेषणाचं स्वागत करतो. हा म्हणजे शतप्रतिशत भाजपा हे प्रत्यक्षात यायला सुरुवात आहे असं म्हणायला हरकत नाही की त्या त्या भागातले जे जे मित्रपक्ष आहेत, जे जे मित्रपक्ष जनतेच्या हितासाठी काम करतात, जनतेचे प्रश्न लावून धरतात, त्या त्या मित्रपक्षांना सोबत घेऊन चालण्याची भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे. पण भारतीय जनता पार्टी स्वतःची विचारधारा, स्वतःचा राष्ट्राच्या विकासाचा अजेंडा आणि सगळ्यांपर्यंत विकासाची संधी पोहोचणे या विषयाला धरून भारतीय जनता पार्टी स्वतःच्या पायावर सर्वत्र उभी राहावी या दिशेने भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कायम काम करतो, तो कायम निवडणुकीला तयार असतो, जय पराजयाची त्याला चिंता नसते. त्याच्यामुळे याही वेळी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला पंजाबमधला कुठलाच कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा हा दिग्भ्रमित झालेला नाही. बरं, मग आनंदित झालाय का मग पंजाबमध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता आता वॉर्डा वॉर्डापर्यंत पक्ष नेता येईल म्हणून आनंदित झाला आहे का? असं आहे की अकाली दल जुना पक्ष, त्या युतीमध्ये नेहमी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांवर हा काही प्रमाणामध्ये अन्याय होत असतो आणि ते गृहित धरलेला आपण. पण जेव्हा युती नसते तेव्हा कार्यकर्त्याला संधी असते, पक्षाला संधी असते. आणि मला असं वाटतं की हे जे आताचं जे अकाली दलचं बाजूला होणार आहे हे दीर्घकाळ बाजूला होणं राहणार नाही. हा एक महत्वाचा मुद्दा तुम्ही चर्चेमध्ये आणलाय की अकाली दल गेलंय ते काही पूर्ण आणि दीर्घ काळासाठी दूर झालेलं नाहीये. शैलेंद्र परांजपेंना एक मुद्दा मांडायचा आहे, एकदा तो ऐकून घेऊयात, चर्चा पुढे नेऊयात. शैलेंद्र परांजपे आपण बोला. नाही, माझं म्हणणं असं की ताकाला जाऊन भांडं लपवण्याचं काही कारण नाही आपण कोणीच. ज्यावेळेला राजकीय पक्ष वाटचाल करतात त्यावेळेला शत प्रतिशत भाजप या दिशेने वाटचाल करणं म्हणजे काही फार चोरीमारी अशातला भाग नाही, प्रत्येकाने आपापला पक्ष वाढवायचा प्रयत्न केलाच पाहिजे. पण शिवराय कुलकर्णी जे म्हणाले की आम्ही त्या त्या भागातल्या किंवा त्या त्या राज्यातल्या पक्षांबरोबर अलायन्सेस केले आणि राष्ट्रहित, त्या प्रदेशाचं हित वगैरे डोळ्यासमोर बघून काम केलं, पण ते करतानाच त्या त्या राज्यांमध्ये भाजप त्या त्या स्थानिक पक्षापेक्षा राज्यातल्या प्रबळ होत गेले हा इतिहास आहे.
95 साली जो छोटा भाऊ होता तो 2014 साली मोठा भाऊ झाला होता हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. आणि त्यामुळे जर तुमच्या अलायन्स पार्टनर्सला त्याची भीती वाटत असेल, दडपण वाटत असेल, तर त्या म्हणजे ठीक आहे, त्यांचंही गैरनय वाटणं आणि तुमचंही गैरनय वाढणं. परंतु मी एवढंच म्हणतो आहे की आत्ता महत्वाच्या पार्टनर्सपैकी फक्त नितीश कुमार आत्ता राहिलेले आहेत की जे बिहारच्या निवडणुकीत राहिलेत आणि जागा वाटपामध्ये त्यांची काय स्थिती आहे हे जर आपण पाहिलं तर लक्षात येईल की भाजपची वाटचाल कशी आहे. माझ्या चष्म्यात जाऊन तुम्ही पाहावं असं नाही, तुम्ही वस्तुस्थिती पाहिली तरी काही गोष्टी लक्षात येतील. ठीक आहे, एवढीच विनंती करीन. अच्छा, शिवराय कुलकर्णींना काही उत्तर द्यायचंय, अन्यथा मला जयंत माइंडकरांकडे जायचं होतं. शिवराय, आपण बोला, नितीश कुमारांचा मुद्दा आलाय समोर. नाही, उत्तर म्हणून नाही, मला फक्त त्या अकाली दलाच्या बाबतीत एकच गोष्ट सांगायची आहे की अकाली दल भारतीय जनता पार्टीपासून या मुद्द्यावरून दूर जरी झालं असलं तरी अकाली दल कुठल्याही परिस्थितीमध्ये काँग्रेस सोबत जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे अकाली दलला तिथे काँग्रेस विरोधातलंच राजकारण करावं लागणार आहे. तसा पिंडही अकाली दलचा हा काँग्रेस विरोधी पिंड आहे. आणि म्हणूनच बरं झालं शिवराय हा मुद्दा आला चर्चेमध्ये. म्हणूनच शिवरायजी एक आणखीन अशी एक गोष्ट चर्चेत आलेली आहे की शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर पंजाबात एकटा काँग्रेस हाच शेतकऱ्यांचा तारणहार आहे हा संदेश जनतेपर्यंत जाऊ नये म्हणून त्याच्यासमोर अकाली दलाला स्वतंत्रपणे उभं करण्यात आलेलं आहे. शिवराय कुलकर्णी, आपल्या उत्तराची अपेक्षा आहे. मला मला असं वाटतं की उभं करण्याची काही रचना असावी असं मला बिलकुल वाटत नाही. ती अकाली दलाची स्वतःची भूमिका आहे, स्वतःची योजना आहे. फक्त आम्हाला सगळ्या भाजपला असं वाटतंय की अकाली दल आमच्यासाठी आमच्यापासून कायम दुरावू शकत नाही. ठीक आहे, त्याच्यामध्ये एक नैसर्गिक मैत्री आहे आणि त्या नैसर्गिक मैत्रीच्या आधारावर आम्ही भविष्यामध्ये केव्हाही लवकर एकत्र येऊ असं सगळ्या कार्यकर्त्यांना वाटतं आणि भाजपलाही वाटतं. ठीक आहे, गोपाळ तिवारी मी आपल्याला विचारू इच्छितो की एक बऱ्यापैकी प्रचलित असा शब्द प्रयोग आहे, वोट कटुआ पॉलिटिक्स हिंदीमध्ये म्हणतात, मराठीमध्ये आपण त्याला असं म्हणू शकतो की मतांच्या फोडाफोडीचं राजकारण. पंजाबमध्ये शेतकऱ्यांचा जर खरंच राग असेल तर तो एकवटून काँग्रेसच्या खात्यात जाऊ नये याच्यासाठीचे जे पर्याय उभे केले जात आहेत ते काँग्रेसला लक्षात येत नाही आहेत. काँग्रेस फक्त अकाली दूर झाले म्हणून आनंदित होऊन बसती आहे. नाही नाही नाही, बिलकुल नाही. अकाली दल यांच्यासोबत होतं वेळोवेळी, त्याच्यापूर्वी काँग्रेसने तिथे निवडणुका जिंकलेल्या आहे. मुद्दा असा आहे, दोन गोष्टींवर मला सांगायचं आहे. कालच एका यांच्या घटक पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं की 2015 नंतर एनडीएची मीटिंग झालेली नाही. एनडीएची मीटिंग अधिकृत 2015 नंतर 20 पर्यंत झालेली नाही, कालच्या एका जबाबदार नेत्याचं वक्तव्य आहे. दुसरं, आता आपण सांगतायत की मताचं फोडाफोडीचं राजकारण किंवा भाजपमध्ये त्या ठिकाणी त्यांना भीती आहे की हे मतं तिकडे जाऊ शकतात याच्या पली आणि हा मुद्दा आणि शिवराय म्हणले की आमचा भाजपाचा कार्यकर्ता तयार आहे तिकडे, तर मग आपणच आपल्या स्क्रीनवर जी काही कॅसेट दाखवत आहात की शेती विधेयकाला विरोध करण्यासाठी जे मोर्चा निघतात तिथं भारतीय जनता पक्षाचे गुंडे कसे त्या पद्धतीने त्या ठिकाणी आपणच दाखवतायत आता वारंवार ती कॅसेट. म्हणजे ती तर व्हायरल होतीच आहे आणि कशा प्रकारे त्यांना मारलं जातंय आणि तिथे पोलीस असून सुद्धा काही केलं जात नाहीये. म्हणजे हा आवाज दाबायचा प्रकार आहे आता आपण लाईव्ह मध्ये दाखवलं इतक्यातच. आणि की अशा पद्धतीने ट्रॅकवर येत नाही म्हणजे आज तुम्ही प्रश्नांना चकवा देता आहात. हे बघा ह्या इथं नाही नाही गोपाळ तिवारीजी, मी विचारलंय काय, तुम्ही चर्चा तुमच्या पद्धतीने पुढे नेली तर मलाही ती वेसण घालून मागे खेचावी लागेल. मी विचारलं काय होतं की शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर काँग्रेसला संपूर्ण समर्थन असू नये म्हणून तुमच्यासमोर एक पॅदा आणून उभं राहिलंय हे जाणवतंय का तुम्हाला? बिलकुल नाही जाणवत तसं काय. प्रसादजी बर, शिवराय कुलकर्णी उत्तर देतात. शिवरायजी बोला, जयंत माइंडकरांचा मुद्दा बराच वेळ झाला यायचा राहिलाय चर्चेमध्ये, एकदा आपण ऐकून घेऊ तुमचं. शिवरायजी, हा असं आहे की एनडीएची चिंता बघा कोण करताय. म्हणजे ज्यांच्याकडे मल्लिकार्जुन खरगे आणि ते आपले गुलाम नबी आझाद यांच्यासारखे ज्येष्ठ कार्यकर्ते फक्त लोकशाहीच्या निवडणुका घ्या म्हणून साधे एक पत्र लिहितात, त्यांना पक्षातून तात्काळ पक्षातून त्यांना घरचा रस्ता दाखवला जातो, त्यांना एनडीएच्या मीटिंगची चिंता पडते. आणि दुसरा भाग असा आहे की काळजी त्यांना काळजी नाही असं ते सांगतात. काळजी नाही जा त्यांना, पूर्ण देशभर काँग्रेस डुबलेली आहे.
तुमच्या नेत्यांना काळजी नाही असती तर काँग्रेसची ही अवस्था झाली नसती. सगळ्यात जुना पक्ष आहे हा आणि या जुन्या पक्षाची अवस्था काय आहे महाराष्ट्रापासून सगळ्या देशभर तुमची अवस्था काय ही तुम्ही जरा बघा. त्याच्यामुळे एनडीएला त्यांची मिटिंग झाली की नाही हे पाहण्यापेक्षा तुमच्या पक्षातली लोकशाही मजबूत करा. ते जे 6-7 नेते होते ज्यांनी पत्र लिहिलं होतं त्यांच्या पाठीशी तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी उभं राहिलं पाहिजे गोपालजी. ठीक आहे, 28 नेते होते शिवराय कुलकर्णी, 28 नेते होते. त्यापैकी बऱ्याच जणांवर कारवाईची टांगती तलवार आहे. गुलाम नबींना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलेला आहे. आणि गंमत म्हणजे जेव्हा माणूस सत्तेत असतो त्यावेळेला बहुतेक वेळेला असंच वागतो का काय असा प्रश्न पडावा. कारण ज्या वेळेला युपीए सत्तेत होती तेव्हा युपीएच्या घटक पक्षांना काँग्रेस कुठे विचारत होती. तो मुद्दा आता चर्चेचा नाहीये. जयंत माइंडकरांना आपण चर्चेमध्ये घेऊयात. माइंडकर नमस्कार, स्वागत आपलं फोनवर. माझा आवाज आपल्याला नीट येत असेल अशी अपेक्षा बाळगतो. एक मुद्दा काँग्रेसच्या दृष्टीनं अडचणीचा ठरतो आहे का असं मला विचारायचं आहे. आणि तो अर्थातच आहे की अकाली दलाचं स्वतंत्रपणे अस्तित्व तयार होणं हे पंजाबात कोणाला भाडी पडणार आहे. एक लक्षात घ्या, मुळात पंजाबमध्ये खरे पक्ष दोनच आहेत. ते आतापर्यंत होते 17 पर्यंत, ते म्हणजे काँग्रेस अकाली दल. भारतीय जनता पार्टी छोट्या नाही अगदी छोट्या भावाच्या भूमिकेत असायची. ते महाराष्ट्रासारखं नव्हतं की थोडासा फरक आहे. तो फरक म्हणजे 75% अकाली आणि 1-2% शिवराय कुलकर्णींना आवडणार नाही पण तरीही सांगतो ही फॅक्ट आहे की अक्षरशः छोट्याहून छोट्या भावाची भूमिका म्हणजे भाजपची. आणि स्पष्ट शब्दात सांगायचं झालं तर पंजाब मधली हिंदू मत अकाली दलाकडे वळवण्याकरता भारतीय जनता पार्टीची मदत अकाली दल घ्यायचं आणि पंजाब मधल्या शिखांची अकाली दलाची मत भाजपकडे वळवण्याकरता अकाली दलाची मदत भाजप घ्यायचा. हे इक्वेशन 2017 ड्रॅस्टिकली तुटलं. तिथे एक चौथा पक्ष आला आप, तो सध्या विरोधी पक्ष नेता आहे, विरोधी पक्ष आहे आणि त्याच्यामुळे जे इक्वेशन बदललेलं आहे आणि पर्टिक्युलरली सुखबीर बादल, हरसिमरत कौर आणि मजिठिया यांच्यामुळे जे जुने संबंध 1996-97 पासून अटल बिहारी वाजपेयी यांचे प्रकाश सिंग बादल यांच्याशी असलेले संबंध बिघडले. जे महाराष्ट्रात प्रसाद घडलं की बाळासाहेब आणि प्रमोद महाजन हे दोघेही नेते गेल्यानंतर जे झालं काहीस तसंच प्रकाश सिंग बादल आज जिवंत असताना घडत आहे. कारण ते सुद्धा आज 90-च्या घरात 90-च्या पलीकडे. पण मग जयंत माइंडकर हे सगळं घडतंय का घडवलं जात आहे. हे घडवलं जातं आहे. याचं कारण असं आहे की 543 जागा आणि या देशातल्या 4000 जास्त आमदार या प्रत्येक जागी एकतर नंबर 1 किंवा नंबर 2 वर संघ प्रणित भारतीय जनता पार्टीचाच प्रतिनिधी असावा. हे संघ थिंक टँकचं ज्याला तुम्ही शतप्रतिशत म्हणू शकता. माझं हे वाक्य निश्चित शिवराय कुलकर्णींना आवडेल. हा खरा खुरा त्यांचा प्रयत्न आहे. अदरवाईज आपल्या 30 वर्ष जुन्या छोट्या किंवा मोठ्या भावाला केवळ 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या अट्टाहासा करता जो पक्ष लाथ मारू शकतो ज्यांच्या भरोशावर त्यांनी इतकी वर्ष सत्ता भोगली ते लोक पंजाबमध्ये सुद्धा. कारण पंजाब आणि हरियाणाला देशाचं शेतीचं कोठार मानलं जातं तेव्हा अशा कोठारातल्या एखाद्या मंत्र्यांनी कृषी मंत्र्यांनी जेव्हा राजीनामा दिलेला आहे तेव्हा तो कधी दिला, साखरपुड्याला दिला की लग्नानंतर डायव्होर्स घेतला हा प्रश्न नाही. ठीक आहे, आज शिजत. पण आज आताच्या घडीला तुम्ही जे शतप्रतिशतच्या दृष्टीनं केलेलं भाकीत आहे त्यामुळे शिवराय कुलकर्णी यांच्या चेहऱ्यावरचा हसू लपता लपत नाही. मला अजून एक मुद्दा फक्त सांगायचा आहे. मला हे मान्य आहे की तेलुगू देसम वगैरे आधीच गेलं त्यामुळे त्याच्याबद्दल मी बोलणार नाही. आपला आजचा विषय आहे की नंतर कोण आणि नंतर कोणचं उत्तर मी आत्ता देतो की जर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पद या एका लोण्याच्या गोळ्या करता माझ्या शब्दात उद्धव ठाकरे ज्यांनी डिमांड केली होती 2.5 वर्ष तरी द्या ते त्या मुख्यमंत्री पदाकरता काँग्रेसकडे गेले. बिहारमध्ये सुद्धा तीच सिच्युएशन येऊ शकते. बरं, म्हणजे तुमचं भाकीत असं आहे की नितीश कुमार सुद्धा प्रसंगी इकडून तिकडे होऊ शकतात. ऑलरेडी गेलेले होते 2013 आठवून पहा. 2013 राष्ट्रीय जनता दल आणि जनता दल युनायटेड आणि काँग्रेस यांची युती होती. त्यांचं काही वर्ष संसार चालला. ठीक आहे, ही एक ताजी माहिती चर्चेत आणि तशा प्रकारचा दावा नवा चर्चेत आलेला आहे. शिवराय कुलकर्णींना विचारायला लागेल. शिवरायजी, भीती वाटतेय का नितीश आज इथे आहेत उद्या कुठे असतील. बिलकुल नाही, कारण की असं आहे की नितीश कुमार एकदा जाऊन आले आहेत
आणि गेल्यानंतर नितीश कुमारांनी जे काही भोगलं, जे काही पाहिलं आणि जी काही किंमत चुकवावी लागली त्यानंतर नितीश कुमारांच्या लक्षात आलं. मला एक मिनिट बोलायचं इथे. मयंकर एकच मिनिट, शिवराय कुलकर्णींना तुमचा आवाज नीट पोहोचणार नाही, एकदा त्यांचं म्हणणं ऐकून घेऊया. शिवरायजी आपण बोला की नितीश कुमार तिकडे जाऊन आले, जाऊन आल्यानंतर पुन्हा त्यांनी भारतीय जनता पार्टीसोबत व्यवस्थित घरठाव केलेला आहे आणि भारतीय जनता पार्टी आणि नितीश कुमार यांचंही समीकरण बऱ्यापैकी जुनं समीकरण आहे, जे काय मधल्या काळात ताणलं गेलं होतं. त्याच्यामुळे आता इथे दोन्हीही पक्ष हे एकमेकांना पर्याय नाही आणि एकमेकांच्या सोबतच राहिलं पाहिजे या मानसिकतेच्या आहे. त्याच्यामुळे माइंडकरांना तो अंदाज बांधण्याचा पूर्ण अधिकार आहे, त्यांनी तो बांधावा. कदाचित त्यांचं थोडस त्याच्यामध्ये स्वतःच ऐच्छिक विषय पण असेल की या पद्धतीने इच्छा असते माणसाची की असं व्हावं. अशी त्यांची इच्छा कशाला असू शकते, त्यांचं ते आकलन आहे, त्यांच्या त्यांच्या पद्धतीची ती विचार करण्याची पद्धत असू शकते, हरकत नाही. पण मला वाटत नाही की याच्यामध्ये काही गडबड आहे, ते व्यवस्थित चालेल. मग एकदा विचारून घेऊयात आपण, एकदा नितीश कुमारांच्या संदर्भात माइंडकरांना असा दावा का करावा असा वाटतोय. माइंडकर अकाली दलाच्या नंतर नितीश कुमारांचा नंबर असेल हे सांगण्याच्या साठी अशा काय घटना घडतायत? अहो शिवराय कुलकर्णी, मी सुद्धा तुमच्याच सारखा विदर्भातला आहे, मला सुद्धा सगळे म्हणी वगैरे सगळ्या पाठ आहेत. इथे एक गोष्ट समजून घ्या, तुझं माझं जमे ना तुझ्या वाचून कर्मे ना ही म्हण गेली 30 वर्ष आम्ही शिवसेना भाजप बाबत लिहून लिहून थकलो, पण तुमचं तुटत नव्हतं. शेवटी तुटलं मुख्यमंत्री पदाकरता. 2013 नितीश कुमार तुम्हाला सोडून का गेले आणि पुन्हा तुमच्याकडे का वापस आले याचं खरं कारण सांगतोय. केवळ केंद्रात मोदींचं सरकार होतं आणि त्याच राज्याला जे राज्य आपल्या ताब्यात आहे त्याच राज्याला केंद्राचा व्यवस्थित पुरवठा होतो. बिहार हे त्या मानाने बॅकवर्ड स्टेट आहे किंवा खूपच बॅकवर्ड आहे, त्याच्यामुळे त्या आर्थिक गरजेला अनुसरून नितीश कुमारांनी हे पाऊल टाकलं. पण मग जर हाच निकष असेल तर शैलेंद्र परांजपेंना एकदा विचारूयात आपण. शैलेंद्र परांजपे, जर समजा केंद्राचा निधी मिळत राहावा म्हणून भाजप सोबत नितीश कुमार असतील तर स्वाभाविकरित्या अजून 4 वर्ष उरली आहेत की 4 नाही पण 3 वर्ष तर नक्कीच उरली आहेत. मग त्या 3 वर्षाच्या आधीच नितीश कुमार भूमिका बदलण्याची, तराजूतल्या एका पारडीतून दुसऱ्या पारडीत जाण्याची भूमिका घेऊ शकतात का? नाही, मला असं आत्ता अजिबात वाटत नाही की नितीश कुमार अशी काही भूमिका घेतील. आणि दुसरी गोष्ट अशी की आज आपल्या चर्चेची रचना फार इंटरेस्टिंग झाली आहे की 2 प्रवक्ते आणि 2 पत्रकार, म्हणजे मग यांना वाटलं तर यांनी एकमेकाशी भांडावं, त्यांना वाटलं तर त्यांनी एकमेकाशी भांडावं, अशी काहीतरी योजना आहे का काय तुमची? नाही, अशी काही योजना नाहीये, फक्त विचार तशा पद्धतीने मांडले जात आहेत. मी फक्त ते एकमेकांच्या समोर ठेवतो. मला वाटलं तसं काही, हा नाही काय हरकत नाही. हा नाही, कारण काय होतं की जसं व्यक्ती तितक्या प्रवृत्ती किंवा प्रकृती सारखं त्यातनं मग काही मतं वेगळी मांडली जातात. फक्त मी तथ्य किंवा फॅक्ट्स याच्यावर बोलू इच्छितो आणि त्यामुळे ते जे माइंडकर सरांच्या याच्यात आलं की मुख्यमंत्री पदासाठी मोठ्या किंवा छोट्या भावाला लाद घातली वगैरे, तर मला असं वाटतं की या गोष्टींचे पुरेसे पुरावे उपलब्ध नसतात. हे ग्रे एरियाज असतात राजकारणातले. म्हणजे अमित शहा किंवा फडणवीस किंवा तत्कालीन जे कोण नेते असतील सेना भाजपचे, त्यांनी एकमेकांना निवडणुकीपूर्वी 2.5-2.5 वर्ष हे वाटून घ्यायचं हे ठरलं होतं का? नाही. तसं हे काही ब्लॅक अँड व्हाईटवर नसतं, कोणी बॉन्ड पेपरवर सह्या घेत नाही, त्यामुळे ते दावे प्रतिदावे असं आपण म्हणू शकतो, पण ते अंतिम सत्य मानणं हे योग्य आहे असं मला वाटत नाही. इतकंच फक्त नमूद करतो. अगदी, आपण चर्चेला आणखीन पुढे नेऊयात, मात्र एका छोट्याशा अल्पविरामाची गरज आहे. लवकरच परत येतोय लक्षवेधीच्या पुढच्या भागामध्ये.